झाला दोन मिनिट झाला आता चार वाजलेत चार कशा गुड मॉर्निंग फॉर दापोली. टाइम झाला आहे सकाळचे 9:34. तर आज आहे 26 जानेवारी. सगळ्यांना प्रजासत्ताकाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा प्लॅन आहे की दापोली बीच जायचं आहे, नंतर बघूया पुढचा तुम्हाला कळ काय काय असून आमचा प्लॅन. हाय गोप्रो, नाश्ता तुम्हाला कुणाची तरी बॅग घ्या, त्याच्यातच कपडे टाका. ओले कपडे नको. ते बोलते आम्हाला वडापावची गाडी टाकून देते महिनाभर राहिला. चालत आहे ना दादा? किती लांब आहे? हे लहानपणी यार ओढणी पळत जायचं इकडून तिकडून दुकानाकडे यायला जायला. दुकान इकडेच आहे का? दुकान इकडेच आहे. आपल्या घरच्या बाजूला जी बाजूला बिल्डिंग आहे ना तिथे राहतात. नाही आपलं तुमचं दुकान बोललं मी ते तिथे बाजूला पुढे. रात्री बघितलं गाडी थांबवली तिथे कॉर्नरला. हे फिरतो दापोलीचं मार्केट. थोडे फार शॉपिंग करायची होती. उतारा भेटला ना तुम्हाला मला? हातावरती घ्यायची. हातावर नाही इथे तो राज ठाकरे. काय ना बीच लाडगर बीच नंतर तुझा वेगळा क्लास आहे. मासू दे ना. नाही चार पिणाऱ्यांमध्ये अरे काय वाटतंय माहितीये का? एक चॅस नेट करा ना. चहा यायला लगेच
आवरट आहे सनस्क्रीन मला तरी हे कधी तू याच्यात वा मनको थंडक कुठे येताय तुम्ही अरुणने काय करत हात कळत रस्ता मध्ये आपला फिरायचा दिवसच चुकतो एक नंबर टेस्ट आहे बरे मस्त काटे उडे नाही काढत आमच्याकडे तसं असतं जाळभात असेल ना मांदेल किंवा मच्छे असतात ते घट्ट डाळ पाहिजे ते आंबट गोड करतात ना माझ्या आता पहिला नैवेद्य दाखवते लंच आणि ब्रेक लंच आहे हा तर टाइम झाला आहे 4:27 आम्ही आहेत सदून जिथं लंच केलं होतं तिथंच आहे आणि चालू हे झोके घ्यायचं आणि हे चालू आहे आमचा टाइमपास हा प्लॅन याच्यानंतर हा आहे बीचचा बीचला जायचंय पाऊन चांगला होता जरा बरा वाटला जरा लागलं डोकं दुखायला आता काय तुम्ही आपण पोचत पर्यंत गेम बंद झालेले असते एवढ्या रात्री भेटायचं नाही परत आपण याचं केलंय पिंकी पिंकी कुठेही बदलेल मी दाढीचा काढीच्या मागे जाऊन बदलेल हवा सुटले मस्त पैकी हवा सुटले बघा ना बाहेर इथे सनसेट बघू शकता किती सुंदर सा दिसत पिक्चरची हीच मजा आहे जेटमॅन 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 हे आमचे मित्र गेले दोघे जण आम्ही जाणार आहे राईडला वा फुल एक्साइटमेंट आहे आम्हाला जायला
आता नाही आलो आलो आता नाही मारले तर आजचा प्रोग्राम इथेच आहे की अजून थांबायचा आहे रडार आहे खालती बसून रडार आम्हाला तिच्यातच बसायचं